राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चिंचवड विभागाचे अध्यक्ष व HR फाउंडेशनचे संस्थापक अभिजीत टेकाळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने PCMC हॉस्पिटल थेरगाव सर्व रुग्णास फळवाटप करण्यात आलं. आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम संस्थेतील 250 अनाथ मुलांना खाऊ वाटप, अंबाजोगाई कोल्हापूर सोलापूर येथील भवानी मातेच्या मंदिरात फळे व गोरगरिबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव नवगन, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, राज्य संघटक मुनीर शेख, राज्य उपाध्यक्ष दिलीप टेकाळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, तसेच संघटनेचे व HR सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद सोनावणे, उपाध्यक्ष आकाश जाधव, सचिव गणेश भुयार, कार्याध्यक्ष संकेत शिंदे, संघटक युवराज निर्मळ, सदस्य महेश वाघमोडे, राहुल लोंडे, मुसिन शेख व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. सर्वांनी अभिजीत टेकाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिलीप टेकाळे, चिंचवड डिव्हिजन अध्यक्ष ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी आश्रम असेल, हॉस्पिटल असेल, अशा ठिकाणी फळ वाटप, अन्नधान्य वाटप, जेवण असे विविध कार्यक्रम केलेले आहेत. आम्ही ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे उपस्थित आमचे सहकारी मानवाधिकार संघटनेचे टेकाळे साहेब, गायकवाड साहेब, नवगन साहेब, दवणे सर आणि शेख साहेब, या सगळ्या आमच्या टीमच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव संकेत शिंदे. आज आपण पिंपरी चिंचवड शहरात अध्यक्ष ह्युमन राईट्सचे अध्यक्ष अभिजित भाऊ टेकाळे, तसेच HR फाउंडेशन महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक यांचा वाढदिवसानिमित्त आज आपण सामाजिक कार्य केलेले आहेत. तर त्यामधील सकाळी आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव येथील कॉर्पोरेशनचं जे काही हे आहे, हॉस्पिटल आहे, तिथे फळं वाटपचा कार्यक्रम केलेला. तसंच आपण इथे नचिकेत बालग्राम मातृसेवा विद्या मंदिर येथे 200 ते 250 विद्यार्थ्यांचं जे काही आपण अन्न वाटप केलेलं आहे. तसेच आपण आंबेजोगाई येथील ग्रामीण हॉस्पिटल आहे, तिथेही फळ वाटपचा कार्यक्रम केला. तसंच आपलं ह्याला सोलापूरमधील एसटी स्टँडच्याजवळ जे काही गरजू लोक आहेत त्यांना ब्लँकेट आणि तसंच अन्न वाटपचा पण कार्यक्रम आपण साधारण दोन चार ठिकाणी राबवण्याचा एक हे केलेला होता. आज सकाळपासून आमचं तेच काम चालू होतं. आत्ता आपण नचिकेत बालग्राम इथे अन्न वाटपचा कार्यक्रम झाला. अजून आमचे एक दोन कार्यक्रम आहेत वाकडमध्ये किंवा काळेवाडीमध्ये, आम्हाला अजून थोडंसं अन्न वाटपचा कार्यक्रम आहेत. आणि तसेच साधारण आपण काय बघतो तर जे लोक आहेत आजकालचे जे बड्डेचं जे काय अन्य खर्च करतात, फटाके असेल, केकचं वगैरे, नासडी वगैरे, हे हा असं इतर खर्च टाळून आपण ज्या लोकांना खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत आपल्याला साधारण एक आर्थिक जी काही मदत आहे आपल्यापर्यंत जे काय करता येईल तर ती आम्ही असं आमच्या संस्थांमधले जे काही लोक आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवेळीच करत असतो. तसंच आज आणि असंच समाजामध्ये पण एक चांगला मेसेज गेला पाहिजे की जेणेकरून आपण इतर चुकीचा खर्च टाळून की आपण जास्तीत जास्त लोकांना जी काही आर्थिक मदत आपल्यापर्यंत जे काही करता येईल ती केली पाहिजे. असं फटाके वगैरेला तर खर्च करून ते आपल्याला पण फायदा नाही आणि ते लोकांपर्यंत मेसेज पण आपला चुकीचाच असतो. आणि खरंच ज्या लोकांना खरीच गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण थोडं काय होईना जी काही आपली मदत असेल, बड्डेच्या दिवशी असेल, तुमचा जो काही म्हणजे एन्जॉयचं तुम्ही केलंच पाहिजे, पण जे काही तुम्ही साधारण तो खर्च थोडासा वाचून ह्या लोकांपर्यंत मदत केली तर तुमचा तेवढंच त्यांचे दोन आशीर्वाद तुम्हाला लागू शकतात आणि समाजामध्ये तुमचं नाव चांगलं राहील. आणि असंच इतर जे काही आत्ताचे जे काही पिढे आहेत मला त्यांना तेच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या बड्डेच्या दिवशी इतर खर्च टाळून असे काहीतरी गरजू लोकांना थोडीशी जी काही मदत कराल तुमच्यापर्यंत तर त्याचं तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि असं हे सांगून थांबतो. अभिजित भाऊ टेकाळे यांना वाढदिवसाचा पुन्हा एकदा शुभेच्छा. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड.